ब्रेक नंतर आपलं स्वागत. एक राजकीय बातमी आहे. राजकारण थांबवा आणि सलोखा राखा असं आवाहन भाजपच्या नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केलंय. विशाळगडावरील घटनेनंतर नारायण राणे यांनी हे आवाहन केलं आहे. काही नेते राजकीय फायद्यासाठी द्वेष पसरवत आहेत. शांत वातावरणाला नख लावण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत असं देखील राणे यांनी म्हटलंय. तर नारायण राणे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहतोय. राजकारण थांबवा सलोखा राखा. महाराष्ट्रात सध्या जातीय सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्यातही नव्यानं पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेवून दुहीचं आणि द्वेषाचं विष कालवण्याचं पाप करत आहेत. संघर्षामध्ये शेवटी सर्वसामान्यांचे बळी जातात आणि नुकसान मात्र होतं ते विसरतात. सर्व जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन राणे यांनी केलं आहे.